माझ्या मुलीचा प्रॉब्लेम इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी हा होता. तर आम्ही 5 मेला इथे स्टेम सेल थेरपीला आलो होतो. 5 मे 2014 15 सॉरी. तर आम्ही तेव्हा तिची स्टेम सेल थेरपी केली. आता 3 महिने कम्प्लीट झाले, आम्ही फॉलोअपला आलो आहे आज. आणि तिच्यामध्ये म्हणजे आम्हाला खूप फरक जाणवतो की आधी अभ्यासाच्या बाबतीमध्ये कंटाळा करायची आणि म्हणजे तिला बरंच प्लस मायनस अजून टेबल्स 1 to 100 पण किंवा 1 ते 100 मराठी अ आई बाराखडी ए बी सी डी एवढं म्हणजे तिला एवढं येतच नव्हतं. मी ते घेऊन सुद्धा जमायचं नाही. पण आता तिचं म्हणजे 3 महिन्यात सगळं जे मी सांगितलं ते सगळं पार झालं आणि प्लस मायनस पण लिहायला लागलं कमांड फॉल. आणि तिला आता मी घरात जर 3-4 कामं सांगितले एकाच वेळेस तर ती बरोबर करते. आधी ती 4 पैकी 3 करायची, आता 4 पैकी 4 करते. आणि तिला सांगितलं की घरात काय काय बसणार आहे तो बघ आणि तुझ्या याच्याने आवड ते सगळं आवरून ठेवते. म्हणजे कोणती वस्तू ठेवत व्यवस्थित आवरून देते. आणि आधी तिला कपडे घालायला पण उशीर लागायचा. व्यवस्थित घालायची ती पण थोडं हळू घालायची. पण आता त्याच्यामध्ये पण फरक जाणवतो, इम्प्रूव्हमेंट झाली आहे. आता पण तिचं फास्ट झालंय तिथे. आणि आम्ही इथून गेम्स नेले होते काही, तिला पजल्स गेम. तर ते पजल गेम स्टार्टिंगला तिला वेळ 1/2 तास लागायचा एका गेमला. आता ती 10 to 15 मिनिटांमध्ये करते तो एक गेम कम्प्लीट. आणि स्पीच थेरपी पण वाई 12 फळींमध्ये बरेचसे शब्द तिला येत नव्हते म्हणजे स्पष्ट येत नव्हते. आणि मग तिला आता 12 फळींमध्ये पण सगळं म्हणजे अ पासून तर नेपर्यंत म्हणजे पूर्ण क्लिअर बोलते. ती 1 वर्ड क्लिअर बोलते आणि सेंटेन्स पण आता पूर्ण क्लिअर पण बोलते. कधी कधी क्लिअर बोलून देते आणि फक्त बोबडं थोडंसं बोलते. पण फुल सेंटेन्स बोलायला लागली. आधी फुल सेंटेन्स नाही बोलायची. आणि आता जेवण करताना पण ती आधी मोठे बाईट्स घ्यायची, एकदम असं तोंड भरून घ्यायची आणि अंगावर पण पडायचं कधी कधी. पण आता व्यवस्थित हळूहळू खाणं खाली कमी सांडतं. आता असं जमायला लागले सगळं व्यवस्थित. ती आता इव्हन ती मला म्हणते मला पोळी पण करू दे. ती शेवटची पोळी पण करते. आणि असं आंघोळीच्या वेळेस पण तिला आधी इनर्स वगैरे म्हणजे स्वच्छ करायचं ते एवढं नव्हतं जमायचं. आता व्यवस्थित करते सगळं एकदम बाहेर येत नाही. हा आता बाहेर येत नाही एकदम बाथरूमच्या. कोणी आहे का नाही मला विचारते, कोणी नसेल तर मग जाते ती बेडरूम मध्ये. आणि कोणी आला तरी पटकन त्याच्याजवळ ती आधी जायची मस्ती करायची असं आपले घरचे आहेत म्हणून ती लाडामध्ये. पण आता ती पण सवय कमी झाली आहे तिची. धन्यवाद. म्हणून आता ह्या 3 महिन्याच्या प्रोग्रेस मुळे आम्ही खूप खुश आहोत. 3 महिने आहे त्याच्यामध्ये आशा आहे पूर्ण होईल.